नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर दुती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिष शास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिष शास्त्राचा प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न आम्ही करीत आहोत, त्यांना पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिष शास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. मागील भागामध्ये आपण तूळ राशीचा अभ्यास केला. आजच्या भागामध्ये आपण वृश्चिक राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या गर्दीपैकी काही माणसांपासून सर्वजण जर लांब पळण्याचा प्रयत्न करीत असतील, त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संवाद टाळण्याचा प्रयत्न करीत असतील, किंवा एखादी अशी व्यक्ती जो सतत टोमणे मारत असेल, आपल्या बोलण्याने इतरांच्या पाणउतारा करीत असेल, त्याच्या बोलण्यात जर दाहकता असेल, गर्विष्ठपणा जर त्याच्या व्यक्तीमध्ये ओतप्रोत भरलेला असेल, तर समजून घ्यायचे हा व्यक्ती नक्कीच वृश्चिक राशीचा आहे. वृश्चिक राशीच्या लोकांपासून सर्वजण चार हात लांब राहणे पसंत करतात. या राशीच्या लोकांशी वाद घालणे तर दूरच, लोक बोलायलाही खूप विचार करतात. वृश्चिक राशीच्या लोकांच्या स्वभाव वैशिष्ट्याचे अजून उदाहरण द्यायचे झाल्यास, एखादा व्यक्ती जो भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत कामाला चिकटलेला आहे, मात्र तरीही थकवा त्याच्या चेहऱ्यावर अजिबात जाणवत नाही, उलट तो सदैव ताजातवाना असतो. एखादी गोष्ट तत्काळ शिकणारा, बोलताना मुद्देसूद व नियमांना धरूनच बोलणारा, बाहेरून वज्रासारखा कठोर असला तरी आतून कधीतरी कणवाळूपणे वागणारा व्यक्ती जर तुमच्या निदर्शनास आला, तर समजून घ्यायचे की हा व्यक्ती नक्कीच वृश्चिक राशीचा. अशा या वृश्चिक राशीच्या लोकांविषयी, म्हणजे वृश्चिक राशीविषयी आपण आजच्या भागात माहिती समजून घेणार आहोत. त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, गुण, दोष याविषयी अधिक सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. आपल्या घरात जर वृश्चिक राशीचा व्यक्ती असेल, तर त्याला त्याच्या स्वभावाला फार जपावे लागते. ते का, याचाही आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. राशीचक्रातील वृश्चिक ही आठवी राशी आहे. या राशीचा स्वामी मंगळ असून निसर्ग कुंडलीत ही राशी अष्टम स्थानी येते. नक्षत्रांनी तयार झालेली विंचवाची आकृती म्हणजे वृश्चिक राशी होय. वृश्चिक म्हणजे विंचू, हे या राशीचं प्रतीक आहे. त्यामुळे स्वाभाविकच दाहक, विषारी, गुढपणा, एकांताची आवड असणारी ही वृश्चिक राशी आहे. कारस्थान, गुप्त प्रकरणे, दुर्बलावर जोर आदी वैशिष्ट्य या राशीच्या लोकांमध्ये प्रकर्षाने बघावयास मिळतात. गर्विष्ठ, महत्वाकांक्षी, दुसऱ्याला नामोहरम करणारे, धाडसी, स्वतंत्र विचारसरणी, मेहनती, कामांचा पाठपुरावा करण्याचा गुणही वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये बघावयास मिळतो. प्रतीक विंचू असल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांच्या वागण्यात बोलण्यात दाहकता ही नैसर्गिकच असते. या राशीच्या लोकांच्या बोलण्यात
जास्त करून टोमणे अधिक असतात. मात्र याबरोबरच नवचैतन्य आणि प्रसन्नता हे गुणही या राशीमध्ये दिसून येतात. उत्तम ग्रहण शक्ती, उद्देशित बोलणे, नियमांना धरून वागणे, स्वभावात एकीकडे प्रेम तर दुसरीकडे कठोरता साधण्याची कला या राशीच्या लोकांचे वेगळेपण दर्शवित असते. कामात सदैव गुंतलेले राहणे या लोकांना पसंत असते. वृश्चिक राशीचे लोक भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत कार्यात मग्न राहू शकतात. तेवढी ताकद, धडाडी व इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये असते. या राशीचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे मंगळाचे सर्व गुण त्यांच्यामध्ये बघायला मिळतात. मंगळाप्रमाणे जिद्द व शिस्त हे गुण त्यांच्यामध्ये ठासून बघलेले असतात. तळलेले तिखट पदार्थ, मांसाहार या लोकांना जास्त आवडतो. वृश्चिक राशीचे लोक भूक असो वा नसो मनात येईल तेव्हा खाणे पसंत करतात. खाण्यावर त्यांचा अजिबात नियंत्रण नसतं. असे असले तरी भावनांवर मात्र हे लोक कमालीचे नियंत्रण ठेवतात. वृश्चिक राशीचे जसे गुण आहेत तसे काही दुर्गुणही या राशीमध्ये बघायला मिळतात. संतापी, खुनशीपणा, गुढता, पापाकडे कल, अतिरेक, अहिक शारीरिक सुखाकडे कल, गुप्तता, मेहनती, इच्छाशक्ती, स्वावलंबी, अविचारी, धाडसी, व्यसनी, मत्सरी आदी गुण व दुर्गुण वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये प्रामुख्याने बघावयास मिळतात. सर्व राशींमध्ये ही राशी विषारी, दाहक व टाकून बोलणारी आहे. यांच्या महत्वाकांक्षाच्या विरुद्ध कोणी आल्यास किंवा त्रास दिल्यास, तसेच कोणी मनाविरुद्ध वागल्यास यांची प्रतिक्रिया फार कडक व दाहक असते. झालेला अपमान ही माणसं कधीच विसरत नाहीत. सूड घेणे त्यांना मनापासून आवडते. खेळाडू वृत्तीचा अभाव या राशीच्या लोकांमध्ये असल्याने अतिसंतापाने वेळ प्रसंगी आदळ आपट आणि मोडतोड हे लोक करतात. दुसऱ्यातला चुका शोधण्याचा दुर्गुण असल्यामुळे स्वतःमधील रसिकता गमवण्याचा धोका या लोकांमध्ये अधिक असतो. प्रेम व राग दोन्ही टोकाचे असल्यामुळे वडिलांच्या वागण्याचा मुलांना अंदाज येत नाही. हे लोक एकीकडे रागावून मुलांना भरपूर मारतात, तर दुसरीकडे मुलांच्या आचारात मात्र रात्र रात्र जागतात. वृश्चिक राशीची आईही आपल्या मुलांना सर्व प्रकारचा संधी मिळवून देण्यासाठी खटपट करत असते. कुटुंबात कोणीही वृश्चिक राशीचा व्यक्ती असल्यास ज्योतिष त्याला सुरुंग असे म्हणतात. त्याचा स्फोट होणार नाही याची काळजी इतरांना घेण्याची ताकीद ते देत असतात. त्यामुळे परिवारामध्ये जर एखादी व्यक्ती वृश्चिक राशीचा असेल तर त्याला व त्याच्या स्वभावाला सांभाळण्याचे काम इतरांना करावे लागते. आतापर्यंत आपण वृश्चिक राशीचे गुण, दोष आणि स्वभाव वैशिष्ट्य या बाबतीत समजून घेतलं. आता आपण शास्त्रानुसार नक्षत्रामधील वृश्चिक राशीचे स्थान समजून घेऊया. विशाखा नक्षत्राचे चौथे चरण, अनुराधा नक्षत्राचे चार चरण, ज्येष्ठा नक्षत्राचे चार चरण अशा एकूण 9 चरणांनी ही वृश्चिक राशी बनलेली आहे. विशाखा नक्षत्राचा स्वामी गुरु असून यात जन्मलेली व्यक्ती राक्षस गणाची असते. स्वार्थी, जिद्दी, तसेच आपलीच चिमकी वाजवणे असा या व्यक्तींचा स्वभाव असतो. आपला उल्लू सरळ करण्यात ही मंडळी माहिर असते. अनुराधा नक्षत्राचा स्वामी शनी महाराज असून यात जन्मलेली व्यक्ती देवगणाची असते. कुटुंबवत्सल, शृंगारप्रिय, मधुरवाणी, छंदी असा या व्यक्तीचा स्वभाव असतो. ज्येष्ठा नक्षत्राचा स्वामी बुध असून यात जन्मलेली व्यक्ती राक्षस गणाची असते. स्वभाव निर्मळ परंतु
परंतु शत्रू ओळखून त्याच्यावर पाठीमागून वार करणारे असतात. शरीराच्या रचनेनुसार काही शारीरिक वैशिष्ट्येही या राशीमध्ये बघावयास मिळतात. त्यामध्ये बांधा सुदृढ, किंचित स्थूळ, सुडोल, देखीव, मजबूत चेहरा, भव्य कपाळ, आखीव भुवया, केस काळे, किंचित कुरळे, आकर्षक व्यक्तिमत्व आदी शारीरिक वैशिष्ट्ये वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये असतात. लैंगिक विकार, निद्रानाश, मानसिक विकार आदी आजार वृश्चिक राशीच्या लोकांना होतात. यांना पाण्यातील बदलाचाही त्रास होतो. व्यापार, व्यवसाय व नोकरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास गुप्तता हा गुणधर्म असल्यामुळे डिटेक्टिव्ह व गुप्तहेर खाते, स्मगलिंग या क्षेत्रामध्ये या लोकांना यश मिळतं. मंगळ राशी स्वामी असल्याने सर्जरी, तंत्रज्ञ, यंत्राची कामे, संरक्षण दल, शास्त्रज्ञ, गूढविद्या, विष, मद्यनिर्मिती, कातडी निर्मिती, शल्यचिकित्सक, खाणी, सफाई खाते, तांबे आदी क्षेत्रांमधील सर्व कामांमध्ये या राशीला यश प्राप्त होतं. कार्यक्षेत्रानुसार उत्पादनाच्या बाबतीत बोलायच्या झाल्यास गुंगीची औषधे, कात्री, सुरी, चाकू, तलवार इत्यादी धारदार शस्त्र, स्फोटक संबंधित सुरुंग, पेट्रोल, अन्य ज्वालाग्नी पदार्थ, मद्य, विष आदी उत्पादनाचा व्यापार, व्यवसाय आणि नोकरी करून वृश्चिक राशीच्या लोकांना यश प्राप्त करता येऊ शकतं. भुयारे, गुहा, गटारे, खाणी, स्फोटकाचे कारखाने, संडास, विषारी पदार्थांच्या जागा, वारुळे, दलदल, पादत्राणांच्या जागा आदी जागांवर वृश्चिक राशीच्या लोकांचा विशेष प्रभाव दिसून येतो. वृश्चिक राशीविषयी एवढी माहिती आजच्या अभ्यासासाठी पुरेशी आहे. आपण आजचा भाग इथेच थांबवूया. पुढील भागात आपण पुढील राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. राशींविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेत आहोत. आपल्याला हे सर्व समजत असेलच, अधिक शिकण्यासाठी आपला उत्साहही वाढला असेल. त्याबरोबरच हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढील व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टीचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.